पेंढारकर महाराज इंग्लिश स्कूल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 2 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते. राष्ट्रपिता हे म्हणल्यावर डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. ती म्हणजे डोळ्याला गोल भीमासारखा चष्मा, अंगावर सुती धोतर व आदरासाठी धरलेली काठी, चेहऱ्यावर निस्वार्थ असा भाव. राष्ट्रपिता विषयी सांगायचे म्हणजे सूर्याभोवती दिवा लावणे. याचा अर्थ तुम्ही सूर्याच्या लखर प्रकाशाभोवती कितीही दिवे लावले परंतु त्यांच्या प्रकाश हा कमीच असतो. त्याप्रकारे आपल्या राष्ट्रपिताबद्दल कितीही बोलले तरी जे कमीच पडणार. इंग्रजांनी भारतावर कित्येक वर्ष राज्य केले परंतु त्यांच्या त्रासाला न कंटाळता महात्मा गांधींनी शास्त्राने नाही तर आपल्या बुद्धीने त्यांच्यासोबत युद्ध केले. बोललो तेवढे कमीच पडणार आणि मी जास्त बोललो तर लहान तोंडी मोठा घास असं होईल. म्हणून एवढे बोलून मी इथे माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.